पनवेल उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी आयसीयू कक्ष उभारणे तसेच कोविड नाईन्टीन साठी उपयुक्त असे रेमडेसिवीर इंजेक्शनचे पाच हजार डोस पुरवणे किंवा पनवेल महापालिका कोविड नाईन्टीनच्या साथीवर उपचार करण्याकरिता शंभर कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची मागणी नगरसेवक मनोज भुजबळ यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकाकडे कर केली आहे पनवेल महापालिका अद्याप बाल्यावस्थेत असून तिचे आर्थिक उत्पन्नही अत्यल्प आहे सिडकोने विकसित केलेली तेरा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली वसाहत ही पनवेल महापालिकेचा एक महत्वाचा भाग असून ग्रामीण भागातील उलवे करंजाडे या वसाहतीची लोकवस्ती पाहता कोरोना अथवा भविष्यात वेगवेगळ्या साथीचे रोग येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे सिडकोने नव्याने विकसित करत असलेला नैना प्रकल्पाचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे सिडकोने ठाणा व रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थांच्या जमिनी घेऊन प्रथम सिडकोने प्रचंड प्रमाणात नफा मिळवलेला आहे व आता नैना प्रकल्प उभारू पाहत आहे या प्रकल्पामधून ही सिडको प्रचंड प्रमाणात नफा मिळणार आहे कोविड नाईन्टीन ची लागण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सिडकोने मुलुंड येथे कोविड नाईन्टीनच्या रुग्णांसाठी तात्पुरत्या सुसज्ज हॉस्टेलची उभारणी केली आहे पनवेल महापालिका क्षेत्र व पनवेल ग्रामीण क्षेत्रासाठी सध्या कार्यरत असलेले कोविड नाईन्टीन हॉस्पिटल आमदार प्रशांत ठाकूर व तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून उभे राहिलेले आहे व सध्या कोरोना रुग्णांसाठी भोरशाचे असलेले हे एकमेव रुग्णालय या असून यामध्ये अत्याधुनिक आयसीयू सेंटर किंवा ज्यामध्ये कमीत कमी पंचवीस व्हेंटिलेटर तसेच कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचे कमीत कमी पाच हजार डोस पुरवल्यास जनतेला हे इंजेक्शन सहजगत्या उपलब्ध होईल शक्य नसल्यास पनवेल महापालिकेकडे या सोयी सुविधा सध्यासाठी व भविष्यासाठी निर्माण करण्याकरिता शंभर कोटीची रक्कम त्वरित वर्ग करावी अन्यथा सुडकोला भविष्यात पनवेल तालुक्यात कोणताही प्रकल्प राबविण्यास जनता विचार कराव्यास लावेल असा इशारा नगरसेवक मनोज भुजबळ यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या पत्रात दिला आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट